नमस्कार, मी अस्मिता। माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत। आजची आपली रेसिपी आहे मेथीचे आळण। हे आळण अतिशय चविष्ट आणि चटकदार बनते, त्याच्यासाठी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। याच्यासाठी मी इथे 200 ग्रॅम दही घेतले आहे। वाटीने मोजायचे तर आपली आमटीच्या वाटीने 1.5 वाटी दही मी घेतले आहे। त्याला मी 1/2 वाटी बेसन पीठ आपल्याला लावायचं आहे। बेसन पीठ आणि दही हे चांगले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता, रवीच्या साहाय्याने आपल्याला हे चांगले घुसळून घ्यायचे आहे। आता आपण ज्या वाटीने दही मोजले आहे त्याच वाटीने 4 वाट्या पाणी मी इथे घालून घेणार आहे आणि परत मी हे घुसळून घेणार आहे। तुम्ही इथे बघू शकता, आपलं मिश्रण हे तयार आहे। इतपत दाट मी चमच्याच्या साहाय्याने बघितलं तर इथे दाट इतकं मिश्रण मी इथे ठेवलं आहे। आता एक पातेल्यात आपल्याला तेल गरम करून घ्यायचे आहे आणि आपण नेहमीप्रमाणे त्याची फोडणी करून घेऊ। 1/2 चमचा मोहरी तळतळू द्यायची आहे। मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये 1/2 चमचा जिरे आपल्याला इथे घालायचे आहे। त्याच्यानंतर 1/2 वाटी शेंगदाणे मी इथे घालून घेतली आहे आणि इथे 7 ते 8 पाकळ्या लसूण मी इथे कट करून घेतला आहे। लसूण आपल्याला इथे कट करूनच घालायचा आहे, त्याचा चांगला स्वाद इथे आपल्या आळणाला येतो। चांगला हलका सोनेरी होईपर्यंत आपल्याला लसूण हा परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मी इथे मेथीची भाजी चिरून घेतली आहे। साधारण मुठीमध्ये मावेल इतक्या 2 मुठी मी मेथीची भाजी इथे फोडणीमध्ये घालून घेतली आहे। मेथी मी स्वच्छ धुऊन आणि चिरून घेतली आहे। आता आपल्याला ही मेथी तेलामध्ये चांगली परतून घ्यायची आहे। 2 मिनटं आपल्याला चांगली ही मेथी परतून घ्यायची आहे। जोपर्यंत तेल सुटू लागत नाही तोपर्यंत आपल्याला ही मेथी परतून घ्यायची आहे। मेथीचा चांगला स्वाद हा तेलामध्ये उतरतो आणि आपल्या आळणाला खूप मस्त अशी चव येते। तुम्ही इथे बघू शकता, दोन ते तीन मिनिटं आपल्याला ही मेथी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता आपण गॅसची आग इथे स्लो करायची आहे आणि मसाले घालून घेऊ। 1/2 चमचा हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट मी इथे घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे 3 टीस्पून लाल तिखट घातले आहे। हळद आणि तिखट एवढेच मसाले आपल्याला इथे घालायचे आहे। त्याच्यानंतर तयार केलेलं आपण ताक आणि चणा डाळीचं मिश्रण हे आपण आळणामध्ये मेथीमध्ये घालून घेऊ। आणि चांगली उकळी येईपर्यंत आपल्याला हे आळण शिजवून घ्यायचे आहे। आता आपण चवीप्रमाणे मीठ आळणात घालून घेऊ आणि दह्याचा आंबटपणा बॅलन्स करायला थोडी 1/2 चमचा साखर इथे आपण घालून घेऊ।
इथे आपल्याला फ्रेश असे दही वापरायचे आहे। दही जास्त आंबट नको। आरणाला चांगली चव यायसाठी फ्रेश दहीच तुम्ही वापरा। आता आपण सर्व हे मिश्रण एकजीव करून घेऊ आणि याची उकळी काढून घेऊ। साधारण 2 मिनिटांनी आळण हे उकळू लागेल। उकळी आल्यावर आपल्याला परत हे आळण 2 मिनिटं चांगले शिजून घ्यायचे आहे। मध्ये मध्ये आपल्याला आळण ढवळत राहायचे आहे। तुम्ही इथे बघू शकता आळणाला उकळी येऊ लागली आहे। उकळी आल्यावर 1 ते 2 मिनिटं आपल्याला हे आळण शिजून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण खमंग अशी फोडणी तयार करून घेऊ। फोडणीसाठी मी इथे 1/2 वाटी तेल तापत ठेवले आहे। त्याच्यानंतर 1/2 चमचा मोहरी आपल्याला फोडणीमध्ये घातली आहे। मोहरी चांगली तळतळू द्यायची आहे। मोहरी तळतळल्यावर 1/2 चमचा जिरे आपल्याला इथे घालायचे आहे। त्याच्यानंतर 10 ते 12 शेंगदाणे आणि 10-12 पाकळ्या लसूण मी इथे कट करून घेतला आहे। तो आपल्याला हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचा आहे। लसणाला हलका सोनेरी रंग येऊ लागला आहे। आता आपण गॅसची आज ही बंद करू। तेलाचे टेम्परेचर हे खूप जास्त आहे। त्याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे। हिंग घातल्यानंतर चिमूटभर मीठ आपल्याला फोडणीला छान चव यायसाठी घालायचे आहे। तेलाचे टेम्परेचर हा आपल्याला थोडे कमी झाल्यावर त्याच्यामध्ये लाल तिखट घालायचे आहे। ही फोडणी आळणावर घेतल्यास फार चविष्ट अशी चव येते आळणाला। साधारण 1/2 मिनिट आपल्याला हे तेल थंड झाल्यावर याच्यामध्ये लाल तिखट घालायचे आहे। 2 टीस्पून मी लाल तिखट इथे घातले आहे। आता आपण ही फोडणी चांगली मिक्स करून घेऊ। ही फोडणी आवडीप्रमाणे आपल्याला आळणावर घालायची आहे। जसं मी हे आळण 1 वाटीमध्ये सर्व केले आहे, आता मी याच्यावर मला आवडेल अशी 2 चमचे फोडणी इथे मी घातली आहे। हे आळण तुम्ही भाताबरोबर खा। भाकरीबरोबर अत्यंत चविष्ट असे आळण लागते। पोळीबरोबरही तुम्ही आळण खाऊ शकता। तयार आहे मेथीचे चविष्ट असे आळण। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।